दोन वर्षापूर्वी नगाजी महाराज देवस्थान उद्घाटन प्रसंगी आमदार संजय धोटे यांना नाभिक बांधव व गावातील नागरिकांना सामाजिक सभागृहाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करीत आज आमदार संजय धोटे यांनी कोरपणा तालुक्यातील नांदा येथे नगाजी महाराज सभागृहाचे भूमिपूजन केले. यावेळी कार्यक्रमाला शिवाजी शेलोकर, संजय मुसळे, अध्यक्ष संजय गांधी, निराधार योजना सरपंच घागरू कोटनाके, उपसरपंच पुरुषोत्तम अस्वले, अंकुश धाबेकर, महादेव डुकरे, रत्नाकर चटप, किरणताई मेंढे, खडसेताई, सूर्यभान अत्कारे, दिलीप शेंडे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी धोटे म्हणाले की कोरपणा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. प्रत्येक गावाला प्राधान्य देत विकास साधायचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. काही दिवसातच नांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करू असे त्यांनी यावेळी नागरिकांना आश्वासित केले. महाराज देवस्थान नांदा इथल्या देवस्थानच्या मंडळाच्या वतीनं विनंती करण्यात आली मागल्या वर्षी, आणि इथे एखादं समाज मंदिर किंवा समाज भवन या ठिकाणी असावं जे लोकांच्या उपयोगी असावं, आणि इथली समाजाची जी परिस्थिती पाहता एखादं चांगलं मोठं भवन त्यांना आवश्यकता होती, आणि त्याच्यामुळे आमदार निधीतून आपण 10 लाखाचा निधी यांना दिला, आणि ते समाज भवन सर्व जनतेसाठी इथं खुलं राहणार आहे आणि लोकांच्या उपयोगी होणार आहे, आणि एक चांगलं आयडियल प्लेस म्हणून इथे अस्तित्वात आलेलं आहे. नगाजी महाराज देवस्थान हे 20/2/2016 रोजी या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. माननीय या क्षेत्राचे लाडके आमदार ॲडव्होकेट संजयभाऊ धोटे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं, आणि त्या क्षणी त्यांनी एक शब्द दिला होता की या ठिकाणी एक समाजासाठी सभागृह एक उभारावं असा त्यांनी शब्द दिला, आणि त्या तो शब्द पाळत त्यांनी दिलेला शब्द पाळत त्यांनी आज या ठिकाणी त्यांनी या सभागृहाचं भूमिपूजन केलं.